तर प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवून मनोज जरांगेंना पुढचे मुख्यमंत्री करू असा निर्धार सकल मराठा क्रांती मोर्चाने केलाय. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय. मनोज जरांगे पाटील यावेळी बोलतात, आपण ऐकूया. मराठा समाजाला मी खूप वर्ष दमणार, एक दिवस जमणार, पुन्हा पुन्हा सांगतो तुमच्या पायात हात पण सांगतो, थोडंच कमी व्हायला लागलं, बळी घायला लागले, अपमान घ्यायला लागला. दमदार मिळेल आपण घेतल्याशिवाय सोडणार, परंतु हे सगळं पाप सरकारचं. सरकारला आमची किती अंकी मुलगी पाडायची नाही, किमान आता आमच्या एका बंधूने मान्य केली तो आमच्या दाखवला नाहीच स्वतः कमी झाला. पूर्ण जबाबदार सरकारनं आता तरी त्या भावाचा बलिदान पायाला जाऊ दे. सरकारनं तातडीनं मराठा आरक्षणाचा निर्णय आता घ्यावा. 24 तारखेच्या नंतर होणारं शांततेचं आंदोलन सरकारला परवडणार नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे